नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम् एमत्र रेश्मा अथो प्रमुखाः वार्ताः। प्रकोपः अनुवर्तते तर्हि शक्तप्रतिक्रिया प्रदास्यति इति प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी उक्तवान्। धीरसैनिकानां जीवत्यागः वृथा न भवन्ति। मुख्यमन्त्रिणां समावेशे मौनाचरणेन भारतसेवाफलेभ्यः प्रधानमन्त्री श्रद्धाञ्जलिः अर्पितवान्। भारत चीना संघर्षे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी सर्वदल समावेशः करिष्यति। परश्वः वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा सर्वदल समावेशः करिष्यति। परीक्षितिरवाप्तानां चत्वर सैनिकानां स्वास्थ्यस्थितिः तीव्रं भवति। कालेस्मिन् भारत रूस चीना त्रिराष्ट्र समावेशं परिवर्तितम्। अशेषे भारते चीना विरुद्ध विरोधांदोलनं प्रचलन्ति। जीनपिंगस्य चित्राणि चीना राष्ट्रध्वजं च अग्नौ ज्वालयत्। देहलीस्थाने विद्यमान चीना राजदूतवासं प्रति जनाः विरोधसमावेशः अकुर्वन्। भारते कोरोना बाधितानां संख्या सार्धलक्षत्रयम् अवाप्तम्। त्रयोत्तर नवशताधिक एकादशसहस्राधिकाः मृत्युं गताः अभवन्। गतदिने द्विसहस्रजनाः मृताः अभवन्। अशेषे विश्वे कोरोना बाधितानां संख्या द्वाशीतिलक्षम् अवाप्तम्। आहत्य अशेषे विश्वे मृत्युं गतानां संख्या पञ्चचत्वारिंशत्सहस्रोत्तर लक्षचतुष्कम् अवाप्तम्। अमेरिकायां चतुर्विंशतिहोराभ्यन्तरे विंशतिसहस्राधिकेभ्यः रोगबाधा स्थिरीकृता। एवं च सप्तशताधिकाः मृताः। सीमाप्रदेशे चीनया अवलम्बित प्रकोपं विरुध्य केरलराज्ये विरोधान्दोलनं प्रवृत्तम्। वीरगतिमवाप्तेभ्यः सैनिकेभ्यः भारतीय जनता दलस्य राज्याध्यक्षः के सुरेन्द्रः नेतृत्वे स्मरणाञ्जलिः समर्पयत्। पालयं स्थाने विद्यमान स्मृतिमण्डपे सैनिकस्मृतौ पुष्पचक्रं समर्पयत्। चीनाये आनुकूल्यतां प्रकटयन् सीपीएम दलस्य मनोगते पुनःसंशोधना करणीया इति सुरेन्द्रः अवदत्। विरोध आन्दोलने चीनायाः राष्ट्रध्वजं ज्वालयत्। चीनये इन्द्य अडकमुल्ल साम्राज्यत्वे शक्तिकल् वळञ्ഞിട്ട് ആക്രമിക്കുന്നു എന്നാണ് പാർട്ടി കോൺഗ്രസ്സിലും തുടർന്നും മുഖ്യമന്ത്രി ശ്രീ പിണറായി വിജയനും പാർട്ടി സംസ്ഥാന സെക്രട്ടറി ശ്രീ കോടിയേരി ബാലകൃഷ്ണനും പറയുന്നത്। ചൈനയെ ഇന്ത്യ വളഞ്ഞിട്ട് ആക്രമിക്കുന്നുവെന്നാണ്। ആ നിലപാട് തുടരുന്നുണ്ടോ ഉണ്ടെങ്കിൽ അത് ഈ സന്ദർഭത്തിൽ വ്യക്തമാക്കാൻ സിപിഐഎം നേതൃത്വം തയ്യാറാവണം। ചൈന ഇന്ത്യ തർക്കത്തിൽ സിപിഐഎം പാർട്ടി ഇന്ത്യക്കൊപ്പമാണോ അതല്ല 62 ലെ യുദ്ധകാലത്തെ സ്വീകരിച്ചതുപോലെ ചൈനയ്ക്കൊപ്പമാണോ എന്ന് വ്യക്തമാക്കാനുള്ള സന്ദർഭമാണ്। ലഡാക്കിസ്ഥാനെ പ്രവൃത്തി സംഗ്രാമേ വീരഗതിമവാപ്തസ്യ ഹവിൽദാർ പഴനേഹെ പരിവാരായ തമിഴ്നാട് സർവകാരേണ ആർത്ഥിക സഹായം പ്രകൽപ്പിതം। 20 ലക്ഷം റുപ്യകാണി സൈനികസ്യ പരിവാരായ തമിഴ്നാട് സർവകാരഹ പ്രദാസ്യതി। സൈനികസ്യ പരിവാരേ വിദ്യമാന ഏകസ്മൈ സർവകാര നിയുക്തിരഭി പ്രദാസ്യതി ഇതി മുഖ്യമന്ത്രേഹെ കാര്യാലയേന സൂചിതം। रामनाथपुरे निवसन् पळनिः द्वाविंशतिवर्षेभ्यः भारतसेनायाम् अस्ति। वीरगतिमवाप्तस्य भारतसैनिकस्य परिवाराय श्रद्धाञ्जलिम् अर्पयति इति मुख्यमंत्री एडप्पाळि पळनिस्वामी ट्विटर माध्यमे अलिखत्। विदेशराष्ट्रात् प्रत्यागच्छन् प्रवासीजनाः कोरोना संशोधनं कृत्वा आगन्तव्यमिति केरलसर्वकारेण सूचितम्। अद्य प्रवृत्त मन्त्रिमण्डलसमावेशे आसीत् निर्णयमिदम्। सर्वकारप्रक्रमं विरुध्य विरोधान्दोलनं करिष्यति इति भाजादलं सूचितम्। विदेश राज्यात् केरलं समागच्छन् जनाः कोरोना संशोधनं करणीयमिति केरल सर्वकारेण अवदत्। आरक्षित विमानेषु समागच्छन् जनाः कोरोना संशोधनं करणीयमिति पुरा सर्वकारेण निर्णयं स्यकरोत्। परन्तु अधुना सर्वकारेण स्वीयमतं परिवर्तितम्। वन्दे भारतमादि विमानेषु समागच्छन् सर्वे प्रवासजनाः कोरोना संशोधनं कृत्वा रोगाः नास्तीति सूचयन् प्रमाणांशानि स्वीकृत्य आगन्तव्यानि इति अद्य प्रवृत्त मन्त्रिमण्डल समावेशे निर्णयः स्यकरोत्। संशोधनायाः आविष्कारः राजदूतावासद्वारा करणीया भवति। विषयमिदं केन्द्रसर्वकारं बोधयति इति च सर्वकारेण सूचितम्। कालेऽस्मिन् सर्वकारप्रक्रमं विरुध्य समाजस्य विभिन्नस्थानात् विरोधः प्रकटितः। केन्द्रसर्वकारस्य वन्दे भारत नामक रक्षादौत्यं व्यतिक्रामयितुं भवति सर्वकारयत्नमिति भाजादलस्य राज्याध्यक्षः के सुरेन्द्रः अवदत्। वन्दे भारत मिशने अट्टिमरिक्कानुळ्ळ आसूत्रितमायिट्टुळ्ळ नीक्कमाणिद्। प्रवासिकळे आरुम् तन्ने केरळत्तिलेक्क् वरेण्डतिल्ल എന്നുള്ള നിലപാടാണ് സംസ്ഥാന ഗവൺമെന്റിനുള്ളത്। മനുഷ്യത്വരഹിതമായിട്ടുള്ള നടപടിയാണിത്, നീചമായ നടപടിയാണ്,
इन मंत्रिसभा योग तीन प्रवासी मलयालिकളോടുള്ള വെല്ലുവിളിയാണ് അവരെ ദ്രോഹിക്കുന്ന നിലപാടാണ് മനുഷ്യത്വരഹിതമായിട്ടുള്ള സമീപനമാണ് ഇന്നത്തെ മന്ത്രിസഭാ യോഗത്തിന്റെ തീരുമാനം കേരള സർവകാരഹ പ്രവാസി ജനാനാമുപരി അത്യാചാരം ആചരതി ഇതി വിപക്ഷദള നേതാ രമേശ് ചെന്നിത്തല ആരോപിതവാൻ നോൺ കോവിഡ് സർട്ടിഫിക്കറ്റ് ഇല്ലെങ്കിൽ ആർക്കും പ്രവാസ ലോകത്തുനിന്ന് നാട്ടിലേക്ക് തിരിച്ചു വരാൻ കഴിയില്ല ഇത് ഗവൺമെന്റ് ന്റെ ഈ നിലപാട് അങ്ങേയറ്റത്തെ परंतु केरल सर्वकार प्रक्रमाद अस्मद पश्चद नगच्छति इत्यस्ति सूचना वार्तादलम जनम प्रवासी जनेभ्य कोरोना पत्रम अपेक्षते इति सर्वकार ख्यापना परित्यक्तव्या इति भाजादलस्य राज्य सचिव एम टी रमेश अवदत् केरल सर्वकार प्रवासी जनानाम् उपरि विद्रोह करिष्यति केरल सर्वकार केन्द्र सर्वकारेण सह गन्तव्यम् इति एम टी रमेश अवदत् 48 മണിക്കൂറിനുള്ളിൽ കോവിഡ് നെഗറ്റീവ് സർട്ടിഫിക്കറ്റ് ലഭ്യമാക്കുക എന്നുള്ളത് ഗൾഫ് രാജ്യങ്ങൾ കഴിയാത്ത കാര്യമാണ് എന്ന് വിദേശകാര്യ മന്ത്രാലയം തന്നെ വ്യക്തമാക്കിയിട്ടുണ്ട് വിവിധ ഗൾഫ് രാജ്യങ്ങളിലെ എംബസികളും ഈ കാര്യം വ്യക്തമാക്കിയിട്ടുണ്ട് അത് സംസ്ഥാന സർക്കാരിനെ കമ്മ്യൂണിക്കേറ്റ് ചെയ്തിട്ടുണ്ട് വസ്തുത ഇതാണെന്ന് മനസ്സിലാക്കിയിട്ടും വീണ്ടും ഗവൺമെന്റ് ഈ കാര്യത്തിൽ വാശി പിടിച്ചാൽ അതിന്റെ അർത്ഥം പ്രവാസികളായിട്ടുള്ള ആളുകൾ ആരും കേരളത്തിലേക്ക് വരണ്ട എന്ന് തന്നെയാണ് വന്ദേ ഭാരത് മിഷന്റെ ഭാഗമായി വരുന്ന ഫ്ലൈറ്റുകൾ ഒഴികെ ചാർട്ടേഡ് ഫ്ലൈറ്റുകളിൽ ആരും വരേണ്ടതില്ല എന്നുള്ള നിലപാട് ഈ ഗവൺമെന്റിന് ഉണ്ട് എന്നാണ് മനസ്സിലാക്കേണ്ടത് അതുകൊണ്ട് ഈ കാര്യത്തിൽ ദുർവാശി ഉപേക്ഷിക്കണം സംസ്ഥാന സർക്കാർ കേന്ദ്ര ഗവൺമെന്റുമായിട്ട് ഒരുമിച്ച് പോവാനാണ് പരിശ്രമിക്കേണ്ടത് വയനാട് ജനപദ വ്യാഘ്രസ്യ ആക്രമണേന ഏകഹ വനവാസി യുവകഹ മൃത്യു കേതവാൻ ബസവൻകൊല്ലി സഹനിവാസസ്ഥ അധിവസൻ शिवकुमार मृत्यु गत शिवकुमार से पार्थिव शरीर पुलपल्ली स्थाने विद्यम वनांतर्भागा प्राप्त प्रदेश अस्मिन् विरोध समावेश प्रचलन्ति अधिकानां आरक्षकानां विन्यासमपि अकरोत् प्रकोपः अनुवर्तते तर्हि शक्त प्रतिक्रिया प्रदास्यति इति प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी उक्तवान् धीरसैनिकानां जीवत्यागः व्रता न भवन्ति मुख्यमंत्रिणा समावेशे मौनाचरणेन भारत सेवा पडेभ्यः प्रधानमंत्री श्रद्धांजलिः अर्पितवान् भारत चीना संघर्षे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी सर्वदल समावेशः करिष्यति परश्वः वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा सर्वदल समावेशः करिष्यति परीक्षितिरवाप्तानां चत्वारः सैनिकानां स्वास्थ्यस्थितिः तीव्रं भवति कालेस्मिन् भारत रूस चीना त्रिराष्ट्र समावेशं परिवर्तितम् अशेषे भारते चीना विरुद्ध विरोधांदोलनं प्रचलन्ति जीनपिंगस्य चित्राणि चीना राष्ट्र ध्वजं च अग्नौ ज्वालयत् देहली स्थाने विद्यमान चीना राजदूतवासं प्रति जनाः विरोध समावेशः अकुर्वन् भारते कोरोना बाधितानां संख्या सार्धलक्षत्रयम् अवाप्तम् त्रयोत्र नवशताधिक एकादश सहस्राधिकः मृत्युं गताः अभवन् गतदिने द्विसहस्र जनाः मृताः अभवन् अशेषे विश्वे कोरोना बाधितानां संख्या द्वाशीति लक्षम् अवाप्तम् आहत्य अशेषे विश्वे मृत्युं गतानां संख्या पञ्चचत्वारिंशत् सहस्रोत्तर लक्षचतुष्कम् अवाप्तम् अमेरिकायां चतुर्विंशति होराभ्यन्तरे विंशति सहस्राधिकेभ्यः रोगबाधा स्थिरीकृता एवं च सप्तशताधिकाः मृताः वार्ता संस्कृतमत्र सम्बद्धते अग्रिम वार्ता संस्कृतं श्वः सायं पञ्चवादने अधिक वार्तानां दृश्यानां कृते जनम टीवी.com संदृश्येतां शुभं भूयात्।